त्यात मिररचं पॅकिंग असं येतं आणि हा आला, या मिररला असे इंडिकेटर्स आहेत, तो जुगाड होणार आहे आता, ह्याच्यात इन्स्टॉल करायचं आहे. मिररसोबत अजून एक मॉडिफिकेशन करायचं आहे, ते म्हणजे हा टेल टायडी बसवायचं आहे. नमस्कार मंडळी, तर आजचा विषय असा आहे की आपण करणार आहोत माझ्या बाईकचं थोडंसं मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन म्हणण्यापेक्षा मी अगोदर मिरर चेंज केले होते, पण मध्ये एक प्रॉब्लेम झालेला की बाईकचं एक ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे मिरर खराब झालेला, त्यामुळे पुन्हा जुने मिरर बसवलेले. आता पुन्हा ते मिरर ऑर्डर केलेत, आता पुन्हा ते फिटिंग करायचे. त्यावेळी आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता, पण आता म्हटलं बनवूया व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवू कसं फिटिंग होतं आणि काय काय करावं लागतं त्यासाठी. सो माझी बाईक आहे R15M आणि आता तुम्हाला दाखवतो मिरर. जेव्हा मिरर आलेले, म्हणजे ज्यावेळी पार्सल आलेलं त्यावेळी मी नव्हतो, त्यामुळे ऑलरेडी चेक करून घेतलं त्याने, कारण मी अनबॉक्स आहे. आता बघूया मग कसं आहे. RP रेसिंग चे मिरर आहेत. थोडक्यात मिररचं पॅकिंग असं येतं आणि हा आला, या मिररला असे इंडिकेटर्स आहेत. हेच मिरर माझे अगोदर होते, पण ते वेगळ्या कंपनीचे होते. त्याचं फिटिंग R15 बसतं परफेक्ट का बघूया, नाहीतर याचे मागच्या वेळी मी बसवलं त्यावेळेचे होल आहेत जे, ते थोडेसे ड्रिल करावे लागलेले जे हे होल आहेत. आता हे परफेक्ट फिटिंग आहे का बघूया. ते म्हणालेले परफेक्ट फिटिंग बसतं, तरी सुद्धा चेक करू. चला तर आता बाईकवर ट्राय करू. मिररसोबत अजून एक मॉडिफिकेशन करायचं आहे, ते म्हणजे हा टेल टायडी बसवायचं आहे. आम्ही बसवणार नव्हतो, पण बसवावं लागतो कारण जो ओरिजिनल आहे तो खूप हलतो आहे आणि त्याचा खूप आवाज येतो आहे, त्यामुळे मी आता नाईलाच नाही हा बसवतो आहे. ऑलरेडी हा फिटिंग केलेला होता, पण पावसात हा टेल टायडी उपयोगाचा नाही, त्यामुळे पुन्हा मी तो कंपनीचा बसवलेला. पण आता कंपनीचा जो बसवलेला त्याचा आवाज भरपूर येतो आहे आणि बाईकला आवाजलेला ड्राईव्ह करताना खूप इरिटेट करतो, त्यामुळे पुन्हा हा टेल टायडी आणि हे मिरर पुन्हा फिटिंग होत आहेत आपल्या बाईकला. टेल टायडी खूप हलायला लागला आहे, हा आवाज बघा, इंडिकेटर. एवढा प्ले असल्यामुळे खूप आवाज येतो त्याचा. आणि हे मी ते इंडिकेटरवाले मिरर तुटल्यानंतर मी हे ओरिजिनल यामाचे टाकलेले मिरर, आता हे चेंज करून पुन्हा ते टाकायचे इंडिकेटरचे. हे इंडिकेटर टाकले कारण मी ते ओरिजिनल जे यामाचे इंडिकेटर होते ते दोन वेळा तुटले आणि आपटली खड्ड्यात गाडी की ते हे पडू लॉक आतमध्ये पडायचं आणि इंडिकेटर बाहेर पडायचे, कारण मी फायनली मी हा इंडिकेटर फिक्स केला. टेल टायडी चेंज करायला पहिले तुम्हाला मागची सीट काढून घ्यावी लागेल. त्यानंतर हे इथले स्क्रू काढावे लागतील. हे स्क्रू काढायला हे पूर्ण खोलावं लागतं, हे सगळं खोलावं लागतं, त्यानंतर हे स्क्रू काढता येतात आणि नंतर तो फिट येतो. काढून झाले टेल टायडी बघा इथून.
चला तर आता नवीन टेल लाईटचं फिटिंग करून घेऊया. हे फिटिंग करताना लक्षात आलं की त्यातला एक इंडिकेटर बंद आहे, त्यामुळे तो पुन्हा काढावा लागला आणि आता नवीन इंडिकेटर्स आणले आणि ते फिटिंग करायचे. आता इंडिकेटरचा प्रॉब्लेम एवढाच होता की तीन इंडिकेटरमध्ये म्हणजे एका इंडिकेटरमध्ये तीन LED आहेत तर एकच लागत होता, दोन बंद होते आणि त्याची म्हटलं मागून खूप कमी लाईट दिसत होता, त्यामुळे ते लक्षात येणारं नव्हतं आणि कशाला रिस्क घ्या म्हणून चेंजच केले. त्यामुळे आता ते ही काढली आणि आता दुसरे लावले. त्यामुळे थोडा जास्त वेळ गेला. तर करायची नंबर प्लेट इन्स्टॉल. इंडिकेटर पण हातावर चेंज केले आणि नंबर प्लेट पण इन्स्टॉल झाली. आणि मेन म्हणजे ही फोल्डेबल नाही आहे, फिक्स आहे. नाहीतर म्हणाल की हा फाईन नाचवण्यासाठी फोल्डेबल गेले तर नाही, फिक्स आहे. बघू शकता फिक्स आहे. आणि व्यवस्थित विजिबल आहे, म्हणजे कितीही लांबून तुम्ही बघू शकता हवा तेवढे मागे जातो आहे. नंबर प्लेट व्यवस्थित दिसते. आता हे सगळं इन्स्टॉल करायचं आहे, लगेच करून घेऊ. फायनल लुक असा येतो आहे बॅक साईडचा, बघू शकता. फक्त आता हे मिरर चेंज झालं की काम झालं. आणि जुन्या इंडिकेटरपेक्षा हे इंडिकेटर खूपच ब्राईट आहेत, सो ते एक छान झालं. मला थोडे जाड हवे होते पण मिळाले नाही मला, आणि विदाऊट इंडिकेटर चालू शकत नाही, त्यामुळे आहेत मिळाले जे अवेलेबल झाले ते घातले. जेव्हा ते मला असे इंडिकेटर मिळतील पुन्हा तेव्हा मी हेच इन्स्टॉल करणार आहे. आणि याच्यातले दोन बंद झालेले, त्यामुळे मी जे अवेलेबल झाले ते घातले. पुन्हा जर हे मिळाले तर मी पुन्हा हेच इंडिकेटर घालणार आहे, कारण ह्याचा ब्राईटनेसही छान आहे आणि लगेच मागच्याला दिसतं सुद्धा. आणि मला हा टेल टायडी पडलेला
₹500 इंडिकेटर स्वस्तच आहेत, 120 की 150 रुपयाचे काहीतरी होते. हे इंडिकेटर मला पडलेले 400 हे आहेत. म्हणजे जुने मिरर जो ब्रेक झाला होता. आता या मिररचे मग असे म्हटलं ते होल मॅच होणार नाही आहेत. हे बघा, इकडे मी ड्रिल केलेलं, या साईडला ड्रिल केलेलं, त्याच्यामुळे आता काय करतो ह्याचा हे हा पार्ट जो आहे तो काढतो आणि या मिररला टाकतो, ज्या नवीन मिररला. म्हणजे मला पुन्हा एवढे कष्ट घ्यावे लागणार नाही, हा पार्ट तसाच राहील आणि या पार्टला हा मिरर फिट होईल. चला करूया जुगाड. आता हा बघा, जो ॲक्सिडेंटमध्ये ब्रेक झालेला याचा आता हा पार्ट काढून या मिररला लावतो. चला आता उद्योग करायचंच आहे, करून टाकू. नशीब दोघांच्या आतले बेस सेम आहे, त्यामुळे तो जुगाड होणार आहे. आता हे जर बेस वेगळे असते, हे बेस जर वेगळे असते तर प्रॉब्लेम झाला असता. दोघांचे बेस सेम आहेत, त्यामुळे आता हा जुगाड होईल. चला आता याचा हा पुढचा पार्ट याच्या मागच्या बेसला अटॅच करूया. असा सेट असतो यात. तो आहे तसा आता आपल्याला याच्यात इन्स्टॉल करायचं आहे. असं आपण टाईट करून ठेवू. आता हा मिरर ओके झालाय. सेम आता दुसरा मिरर पण खोलून घेऊया. इथे लिंक यायला आहे बघा. या दोन्ही मिररला जे जुन्या मिररचे होते ते सॉकेट टाकलेत एकालचे. आता फिटिंग करूया बाईकला. चला आणि बघूया फायनल लुक कसा दिसतो बाईकचा. चला आता मिरर चेंज करूया. पहिले हे बोल्ट काढून घ्यावे लागतील आणि तर रिमूव्ह करावे लागतील दोन्ही मिरर. त्यानंतर इथूनच वायर आतमध्ये टाकावी लागेल जी इथे येईल. इथून ह्या इंडिकेटरला जिथे कनेक्शन आहे तिथे ही जोडावी लागेल. चला तर मिरर रिमूव्ह करून घेऊया. आता जे आपल्याला वायरचं कनेक्शन टाकायचं ते इथून आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे. या साईडची थोडीशी जागा दिसते इथून,
आणि या बाजूला हे इथून इथून नाही जाणार, इथून किंवा इथून इथून घातली तर वायर खूप दिसते बाहेर या साईडला. सो इथूनच आतमध्ये घालूया. इथून आतमध्ये घालायचं म्हटलं तर हे सगळं खोलावं लागेल, तेवढं शक्य नाही आहे. इथून घातली तर जवळ जाते, सगळं खोलावं लागत नाही, त्यामुळे आपण इथून घालूया वायर आतमध्ये. हे जपून ठेवा मिरर काढल्यावर, कारण लगेच मिळत नाही इथे. ओवरऑल लुक बाईकचा. आता आपल्याला हे पॅनल काढून घ्यायचं आहे जे या साईडला आहे, साईड मीटरच्या साईडचं. इथे पिन लॉक असतात, ते काढून मग आपल्याला काढावं लागेल. ओके, एक इथे असेल आणि एक हा इथे. ओके, सो हे पिन काढायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पॅनल रिमूव्ह करायचं आहे. इथे सावकाश करीत एक खटक असतो आतमध्ये, हा बघा, हा देन हे पॅनल बाहेर आलं. हे कनेक्शन इथे असेल, हे माझं जुनं कनेक्शन होतं, त्याच कनेक्शनला मी आता कनेक्शन देणार आहे. या वायर इथून जाण्यासाठी पहिले हे पुढचे सॉकेट कट करावे लागतील आपल्याला. मिरर अडकवून घेतलेत आणि आता ह्या खालच्या क्लिप्स आहेत त्या लावून घेऊया. मिरर लावतानाचा व्हिडिओ करायला नाही मिळाला कारण एकटाच होतो आणि मोबाईल पकडून दोन्ही मिरर हातात पकडणं शक्य नव्हतं, कारण कोणतरी सोबतीला असतं तर ते शक्य झालं असतं, पण एकटाच होतो त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. जरा व्हिडिओ करता नाही आला मला. मिररच्या तर खालच्या क्लिप्स लावून झाल्यात आता, हे बघा. चला आता फिट करूया. हे नटबोल्ट डावळून घेतले आता आणि आता मिरर टोटल फिक्स. आता कनेक्शन द्यायचं फक्त बाकी आहे, ते दाखवतो. नवीन इन्स्टॉल केलेले मिरर कसे वाटतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. कनेक्शन द्यायचं आहे अजून, कनेक्शन पॅनल उघड आहे, तिकडून पण द्यायचं आहे. वायर इनविजिबल केली इथे, कारण इथून टाकणं किंवा इथून टाकली तर ती बेकार दिसते, तर मी इथूनच आतमध्ये इन्सर्ट केली तिला. हे बघा, ही पण एवढीच दिसते इथे वायर, बाकी कुठचीही वायर इथे दिसत नाही बाहेर. चला आता कनेक्शन देतो आणि फायनल लुक दाखवतो तुम्हाला. फायनली आपलं फिटिंग पूर्ण झालेलं आहे. कसं वाटतं बाईकचं लुक एकदा नक्की सांगा. एक मिनिट घेत ॲप काढूया पहिलं. कसं वाटतं बाईकचं लुक हा नक्की सांगा. आणि कुठच्या गॅरेजवर जाऊन केले नाही आहे, घरी माझी मीच केली. सो नक्की सांगा बाईकचा आता लुक कसा वाटतो. आहे
आता तुमच्या मनात विचार आला असेल की तू कंपनीचे मिरर का चेंज केले, हे का घातले, लुकसाठी घातले का? तर नाही, हे लुकसाठी नाही घातले. कंपनीच्या मिररमध्ये ना एक प्रॉब्लेम होता, म्हणजे हे बघा, आता हा पोर्शन आहे आईस लेवलवरनं बघितलात ना, तर हे मागचं दिसतं आहे. कंपनीच्या मिररमध्ये काय व्हायचं माहिती आहे, एवढा भाग कवर व्हायचा आणि एवढ्याशा कॉर्नरमधनं दिसायचं. आणि जॅकेट घातलं तर तो भागही कवर व्हायचा, जॅकेट आहे रेनकोट घातला ना तो भाग पण कवर व्हायचा. त्यामुळे मी हे चेंज केलं. आता बघू शकता माझ्या आईज लेवलवरनं बघितलं तर भरपूर पोर्शन हा मिररचा रिकामी राहतो आहे बघा, आणि मागचा लुक बेटर येतो आहे या मिररमध्ये बघू शकतो आहे बघा. थोडासा शोल्डर येतो आहे पण बराचसा भाग हा रिकामी आहे मिररचा, जो मागचं सगळं दिसायला मदत करतो. त्या मिररमध्ये हा एवढा भाग असा यायचा, कारण मागचं काहीच दिसायचं नाही. मग त्या मिररचा फायदा काय? म्हणून मी हे मिरर चेंज केलेत. सो कसे वाटले मिरर आणि बाईकचा लुक हे नक्की कमेंट करून सांगा. चला आता हे आवरायला घेऊया, हा सगळा पसारा आहे ते आवरूया. चला मग बोलू. हे बघा, आता आरशामध्ये व्यवस्थित मागचं दिसतंय, थोडासा हात येतोय पण ठीक आहे, पूर्ण आरसा तर कवर होत नाही. थोडा अंधार झाल्यावर इंडिकेटर चालू करून बघितले तर हा असा लुक आहे बघा. हे बॅकचे इंडिकेटरसुद्धा खूप ब्राईट आहेत. एवढं आता मॉडिफिकेशन केलं तर मग फोटोज आणि व्हिडिओज तर बनतात. मग आलो माझ्या मित्राच्या म्हणजेच मंदार तळवडेकरच्या स्टुडिओमध्ये. इथे कार, बाईक वॉश, सिरॅमिक कोटिंग, पॉलिशिंग या सगळ्या गोष्टी केल्या जातात. एकदा नक्की भेट द्या. मी पण सिरॅमिक कोटिंग केलं ते त्याच्याकडेच केलं होतं. 2 वर्ष झाले आहेत, अजून काहीच प्रॉब्लेम नाही. समोर बघू शकता हा व्हिडिओ आत्ताच आहे. आणि मी सिरॅमिक कोटिंग केलेलं जेव्हा बाईक घेतली त्यावेळी. सो बघू शकता अजूनही व्यवस्थित आहे, रिझल्ट खूप छान आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. स्टुडिओची माहिती, कॉन्टॅक्ट नंबर हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन चेक करा आणि एकदा नक्की भेट द्या.